साकी नाक्यात घडलेला एकूण प्रकार आणि त्यानंतर झालेला त्या निर्भयाचा मृत्यू हा मन सुन्न करणार आहे, अतिशय चटका लावून जाणार आहे. ज्या प्रकारे गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये बलात्काराच्या घटना होत आहेत, कुठेतरी याच्याकडे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. साकी नाक्याचा विषय असेल, अमरावतीला त्या ठिकाणी झालेला एक 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार असेल, पुण्याला जवळजवळ 3 घटना घडल्या, त्यातली एक गँगरेपची घटना आहे, पालघरला घटना घडलेली आहे, नागपूरला घटना घडलेली आहे, अतिशय भयानक अशा प्रकारच्या या सगळ्या घटना आहेत. आणि विशेषतः मुंबईचा लौकिक हा एक सेफ सिटी म्हणून आपण अनेक वर्ष पाहतोय. मुंबईमध्ये रात्री अपरात्री देखील महिलांना मुलींना फिरण्याकरता कधी अडचण येत नाही, पण अशा प्रकारच्या घटना जर घडल्या तर एक प्रकारे मुंबईच्या त्या लौकिकाला देखील त्या ठिकाणी धक्का पोहोचतो आणि असुरक्षिततेची भावना तयार होते. आणि हा तर इतका निघृण अशा प्रकारचा संपूर्ण प्रकार आहे की अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारा, म्हणजे ही माणसं जी आहेत ही इतकी पाशवी कशी होऊ शकतात असा प्रश्न पडावा, इतकं भयानक अशा प्रकारचा प्रकार आहे. आमची मागणी आहे की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व आरोपी जे आहेत, ज्यांचा रिमोटली देखील याच्याशी संबंध असेल, अशा सगळ्या आरोपींना अटक करावी, तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण न्यावं आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. खरं म्हणजे शिक्षा तर काय करावी हे न्यायालय ठरवतं, पण अशा नराधमांना फाशीच झाली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि यासोबत कुठेतरी पोलीस विभागामध्ये काय चाललेलं आहे याचाही विचार करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्याकरता काय उपाययोजना आहेत याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.